नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हिंदू धर्मियांची भावना दुखवणाऱ्या वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणांविरुद्ध दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी येथील पोलिसांनी केली कडक कारवाई. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस कडक कारवाई करणारच. सर्वांनी शांतता राखावी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अपडेट करणाऱ्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा निवडणूक आयोगाने पुरस्कार देऊन केला सत्कार. आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी राम मंदिरात केली मोठी गर्दी. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. अयोध्या येथे रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासातच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील अशा आशयाची पोस्ट काही जणांनी सोशल मीडियावर टाकल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं सांगून नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये एकूण 4 प्रकरणांमध्ये सोशल मीडिया संदर्भातला जो आक्षेपार्ह पोस्टचा प्रकार आहे त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात आम्ही जेव्हा सर्व प्रकरणांचा अभ्यास घेतला तेव्हा असं लक्षात आलं की व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्या जातात. तेव्हा वेगळ्या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला एक नोटीस देणं जरुरीच वाटलं. म्हणून आम्ही भारतीय दंड प्रक्रिया संहितेचे कलम 149 अन्वये सर्वांना नोटीस देण्याचं निश्चित केलं. ह्या नोटीसमध्ये CRPC कलम 39 अन्वये प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, जिथं कुठेही दखलपात्र गुन्हा होत असेल, कॉग्निजेबल गुन्हा होत असेल, तो पोलिसांना किंवा संबंधित न्याय यंत्रणेला कळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे व्हॉट्सअप ॲडमिनची जबाबदारी बनते की जर कुणी आक्षेपार्ह पोस्ट त्याच्या ग्रुपमध्ये टाकली ती तात्काळ पोलिसांना कळवली पाहिजे. त्या संदर्भातले नंबर, त्या संदर्भातला व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा आम्ही त्या नोटीसमध्ये सर्वांना दिलेला आहे. ते नोटीस सर्व व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला आम्ही यापूर्वीच प्रसारित केलेले आहेत. मला या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती करायची आहे, अशा प्रकारच्या पोस्ट टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवरती वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं, प्रशासनाला सहकार्य करावं आणि पोलिसांना ही माहिती देऊन अशा लोकांच्यावरती कडक अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करावी. धन्यवाद.
दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण आणि रत्नागिरी या ठिकाणी हिंदू धर्मियांची भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या सुमारे 8 ते 10 तरुणांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली असल्यानं वातावरण शांत झालं आहे. रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथील एका तरुणानं सोशल मीडियावर पोस्ट टाकून वातावरण बिघडवण्याचं काम केल्यानं त्याच्या विरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली आहे. काहीच माने इंस्टाग्रामवर आक्षेपारे पोस्ट टाकलेले आहे, त्यामुळे दोन धर्मामध्ये वाद होण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. बघा, ह्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतो, अशामुळे कायद्याने सुद्धा प्रश्न निर्माण होतो. माझं नागरिकांना असं सांगणं आहे की अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका, जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाही. आणि असं जर कोणी टाकले असतील तर तुम्ही पोलिसांची मदत घ्यायची, स्वतः कायदा हातात घ्यायचं नाही आणि पोलीस स्टेशनला येऊन त्याबाबत योग्य ती तक्रार तुम्ही करायची आहे आणि पोलीस याबाबत जरूर दखल घेतील. एप्रिल महिन्यात होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादीला अंतिम स्वरूप दिले असून रत्नागिरी जिल्ह्यात 7,747 नूतन मतदारांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील मतदारांची अंतिम यादी 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली असल्यानं आता सुमारे 13 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी या 5 विधानसभा मतदारसंघात 6,27,907 पुरुष तर 6,69,905 महिला मतदारांची संख्या समोर आली आहे. हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देशभरातील विविध राज्यातील जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यात मतदार नोंदणी आणि मतदार यादी अपडेट करण्याचं काम करत आहेत. मागील वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई आदी अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीचं उत्कृष्ट काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. श्री राहुल गायकवाड, श्री जी
दरम्यान एप्रिलमध्ये लोकसभा तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणार असल्यानं नवीन मतदार नोंदणी करणं, फोटो असलेले ओळखपत्र वाटप करणं, मतदार यादी अपडेट करणं आणि ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती करणं ही सर्व कामं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या उपस्थितीत सुरू असल्यानं निवडणूक आयोगाने याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर आता हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आल्यानं मागील 2 दिवसात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरामुळे आता एक नवीन अध्याय सुरू झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. आज के इस अवसर पर जो दैवी आत्माएं हमें आशीर्वाद देने के लिए उपस्थित हुई हैं, हमें देख रही हैं, उन्हें क्या हम ऐसे ही विदा करेंगे? नहीं, कदापि नहीं. आज मैं पूरे पवित्र मन से महसूस कर रहा हूं कि काल चक्र बदल रहा है. ये सुखद संयोग है कि हमारी पीढ़ी को एक कालजयी पथ के शिल्पकार के रूप में चुना गया है. हजार वर्ष बाद की पीढ़ी राष्ट्र निर्माण के हमारे आज के कार्यों को याद करेगी. इसलिए मैं कहता हूं, यही समय है, सही समय है. हमें आज से, इस पवित्र समय से अगले 1000 साल के भारत की नींव रखनी है. मंदिर निर्माण से आगे बढ़कर अब हमें सभी देशवासी यहीं इस पल से समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारत के निर्माण की सौगंध लेते हैं. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा अयोध्या नगरीत उत्साहानी आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. Thank you.
सेविका समिती दक्षिण रत्नागिरीच्या सेविकांनी रत्नागिरी शहरातील पतित पावन मंदिर ते माधवराव मुळे सभागृह या मार्गावर उत्कृष्टपणे संचलन केलं. सुरुवातीला जिल्हा बौद्धिक प्रमुख स्मिताताई अभ्यंकर यांनी संचलन करणाऱ्या सेविकांना शुभेच्छा दिल्या. या संचलनामध्ये लांजा, राजापूर, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी येथून सुमारे 70 ते 80 गणवेश धारकांनी भाग घेऊन उत्कृष्ट संचलन केलं. वारंवार लेखी निवेदन देऊनही आणि प्रत्यक्ष भेटूनही शासन आणि प्रशासन गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्यानं भाटे, राजिवडा या भागातील मच्छीमारांनी 26 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राजेवडा भाटे पुलाखाली मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला असल्यानं मच्छीमारी नौकांना समुद्रात नेताना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पालकमंत्री आमदार उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि मत्स्य विभाग भाटे, राजिवडा आणि मांडवी बंदरात साचलेल्या गाळाकडे डोळेझाक करीत असल्यानं या भागातील मच्छीमार आक्रमक झाले असून अखेर त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजिवडा, भाटे, कर्ला, फणसोप या भागातील शेकडो नौका आणि होड्या दर दिवशी मासेमारीकरता जा ये करीत असतात. परंतु खाडी आणि समुद्राच्या मुखाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं मच्छीमार त्रस्त झाले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू धर्मियांची भावना दुखवणाऱ्या वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणांविरुद्ध दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी येथील पोलिसांनी केली कडक कारवाई. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस कडक कारवाई करणारच. सर्वांनी शांतता राखावी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मतदार यादी अपडेट करणाऱ्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा निवडणूक आयोगाने पुरस्कार देऊन केला सत्कार. आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी राम मंदिरात केली मोठी गर्दी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.